ताई गुड मॉर्निंग. सकाळचे 6 वाजले आहेत. मी संजय खानविलकर. आता आपण निघूया शालिनीवाडी दापोली कुंभे येथे. तर चला आता निघूया आपण शालिनीवाडीला. आता आपण फ्रीवे वर आहोत आणि आता आपण अटल सेतू वरून जाणार आहोत पुढे. अटल सेतू पार करायला आपल्याला जवळजवळ 40 ते 45 मिनिटं लागणार आहेत. वाडीत आल्यावर पहिलं दर्शन कोल्हापूरच्या आंबेमातेचं घेऊया. खरं तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं आणि आमचं नातं फार जुनं आहे. गेले 22 वर्ष मी कोल्हापूरच्या महालक्ष्मीची अथक सेवा करतो. दसऱ्याच्या आधी आम्ही सगळे आमचे कंपनीची मुलं आम्ही कोल्हापूरला जाऊन अगदी फार कळसापासून ते पायापर्यंत मंदिर साफ करतो आणि तेव्हापासून आमचं अंबाबाईबरोबर नातं जडलं आहे आणि ते एकदम खूप घट्ट नातं जडलेलं आहे. आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं की इथं कोल्हापूरची अंबाबाई असलीच पाहिजे. ज्या दिवशी ठरवलं त्या दिवसापासून बरोबर 2.5 महिन्यात हे मंदिर आम्ही पूर्ण केलं. आणि याची मूर्ती जी आहे ती कोल्हापुरातल्याच कारागिरांनी त्यांनीच ती बनवलेली आहे. तिची प्रतिष्ठापना देखील आहे ती कोल्हापूरच्या पुरोहितांनी पंडितांनी येऊन केलेली आहे. अगदी विधिवत तिची पूजा करून आम्ही तिचं पूजन केलेलं आहे आणि नित्य नियमाने इथं तिची पूजा होते. एका गुरुवाची इथे तिची नेमणूक केलेली आहे की तो दररोज इकडे सकाळ संध्याकाळ तिची विधिवत पूजा करतो. आपल्या या शालिनीवाडीमध्ये 9.5 एकरचा हा एकूण प्लॉट आहे. याच्यात 75 प्लॉट्स आहेत. काही 2.25 गुंठ्याचे आहेत, काही 3.5 गुंठ्याचे आहेत. जवळजवळ 4 गुंठ्यापर्यंतचे पण प्लॉट आहेत. याच्यामध्ये 2 BHK आणि 3 BHK असं आपण कॉम्बिनेशन करतोय. काही ग्राउंड प्लस 1 आहेत, काही फक्त ग्राउंड आहेत आणि प्रत्येकामध्ये आपण गार्डन देतोय. समोर चांगला पोर्च देतोय. गाडी पार्किंगसाठी जागा आहे. या प्रोजेक्टची आणखीन एक खासियत ही आहे की हा प्रोजेक्ट सेल्फ सफिशियंट आहे. याच्यासाठी मेंटेनन्स फ्री करण्याचा आम्ही प्रयत्न केला. इथे रस्त्याच्या कडेला जवळजवळ 750 नारळी आणि पोपळीची झाडं लावली. त्यातनं जे उत्पन्न होईल वर्षाकाठी उत्पन्नावरती संपूर्ण वाडीचा जो काही मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्सची काळजी घेतली जाईल. स्ट्रीट्स लाईट ज्या लावल्यात आपण त्या सगळ्या सोलारवरती आहेत, त्यामुळे त्याला वेगळा असा एक्सपेन्स आपल्याला येणार नाही आहे. त्यामुळे इथे राहणाऱ्या किंवा इथे असणाऱ्या सभासदाला मेंटेनन्स फ्री कसा हा प्रोजेक्ट मिळेल किंवा सेल्फ सस्टेनेबल प्रोजेक्ट कसा होईल याची काळजी पूर्ण आम्ही घेतलेली आहे. 24 तास पाण्याची व्यवस्था इथे आहे. स्वतःच्या 2 मोठ्या विहिरी आहेत. 50,000 लिटरचं पाणी आपण स्टोअर करू शकतो. वेगळी स्वतःसाठी सेपरेट टँकची बिलकुल गरज नाही. ज्यावेळेस आम्ही तुम्हाला एखादा प्लॉट आपण डिस्कस करू किंवा आपण एखादा बंगलोबद्दल आपलं फायनल होईल त्यावेळी तुमच्या हातामध्ये आम्ही पूर्ण अशी एक फाईल देऊ की ज्याच्यामध्ये समजा उद्या तुम्हाला कुठल्याही बँकेसाठी लोनसाठी जायचं असेल तर ब्रांच किंवा बँक तुमचा पुन्हा कुठला कागद मागणार नाही याची पूर्ण खात्री करून असलेली पूर्ण फाईल आम्ही तुमच्या हातात देणार. जेणेकरून कुठलाही पेपर राहणार नाही याची आम्ही खबरदारी घेतलेली आहे. नमस्कार, मी गजानन जोशी. नमस्कार, मी विनीता जोशी. आम्ही आदिवासी रहिवासी आणि फिरण्याची आवड असल्यामुळे आम्ही असे आजूबाजूला फिरतो. कोकणात प्रवासी करत आवडतं आम्हाला. तर आम्ही इकडे दापोलीला येत असताना ज्या साईटवरती रोडवरती हे शालिनीवाडी नाव वाचलं आणि प्रोजेक्ट बघण्यासाठी आत आलं. आत आल्याबरोबर आजूबाजूची ग्रीनरी बघितल्यानंतर आणि तो प्लॉट बघितल्यानंतर एवढा वारा वाहत होता, खूप छान वाटलं. आम्हाला ही साईटच आवडली पहिले. आणि हे झाल्यानंतर आम्ही संपूर्ण साईट फिरून बघितली. सगळे प्लॉट रेडी कंडिशनमध्ये होते आणि योगायोगाने ह्याचे मालक श्री संजय सर यांची भेट झाली.
त्यानंतर त्यांनी प्रोजेक्ट समजून सांगितलं आम्हाला की तीन टाईपचे बंगलो आहेत. त्यातला आम्ही हा जो छोटा एक बंगला होता तो सिलेक्ट केला आणि फार त्यांनी अपेक्षेपेक्षा लवकर बांधून दिला, खूप छान बांधून दिला त्यांनी. आणि त्याच्यापेक्षा त्यांनी कोणत्याही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं नाही आणि एवढं सुंदर त्यांनी वेळेपूर्वी पूर्ण केल्यामुळे आम्ही खूपच आनंदी आहोत त्याच्यामध्ये. आणि इथलं वातावरण तुम्हाला सांगणार, वातावरणावर सगळे खुश होत आम्ही इथले एकदम. आणि हे आजूबाजूची ग्रीनरी या मे महिन्याच्या एंड पर्यंत एवढी दिसते. पावसाळ्यात तर अजून खाली उतरतात, मोर येतात. हा, या इथे समोरच्या बाजूला मोर येतात सकाळच्या वेळेस, खूप छान वाटतं. आणि पक्ष्यांच्या किलबिला एकदम नैसर्गिक सगळं, म्हणजे ऑक्सिजन एवढा हे आहे ते एकदम इथे फ्रेशच वाटतं सकाळी उठल्यानंतर. एवढे सुंदर वातावरण आहे याच्यामध्ये. आपल्या या शालिनीवाडीपासून 2 किलोमीटरवर वाकोली हे मार्केट आहे. इथे सगळ्या प्रकारच्या भाज्या, सगळ्या प्रकारचा फिश इथे आपल्याला अवेलेबल आहे. तसंच हर्णे बंदर आपल्याला इथून 12 किलोमीटरवरती, हर्णे बंदरावरती फ्रेश मासे आपल्याला अवेलेबल होतात. इथून 8 किलोमीटरवरती आपली दापोली आहे. दापोलीवरती तुम्हाला माहितीच आहे की एक खूपच प्रेक्षणीय असे बीचेस आहेत. सगळे बीचेस इथून 10-12 किलोमीटरच्या अंतरावर आपल्याला अवेलेबल आहेत. नमस्कार, मी दुर्गेश पेंडुरकर, आर्किटेक्ट मुंबईहून. मी आता ह्या शालिनीवाडी या सुंदर प्रोजेक्टमध्ये उभा आहे आणि हा जो प्रोजेक्ट आहे जवळजवळ संजय रिलेटेडचा 9.5 एकरचा हा प्लॉट आहे. आणि ह्या सुंदर प्लॉटची रचना एवढी छान आहे की हा हिलॉक असल्यामुळे रोड लेवल जो आहे, म्हणजे खेट टू दापोली जो रोड आहे त्याला अटॅच हा पूर्ण प्लॉट असल्यामुळे त्याची हाईट रोड लेवलपेक्षा जवळजवळ 40 फूट आहे. आणि त्यामुळे याची जी रचना केलेली आहे, एका प्लॉटपेक्षा दुसऱ्या प्लॉटमधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे ते 3-4 फूट एकावर खालतीवरती आहे. त्यामुळे ह्याची अशी रचना करता येईल की ग्राउंड प्लस वन जर स्ट्रक्चर असेल तर पलीकडच्या बंगल्यापेक्षा तुमच्या हाईट जर मागची उंच असेल तर त्याला वर्ण पॅनोरमिक हा टोटल व्ह्यू मिळतो, कळलं का? ही अशी रचना होऊ शकते. त्यामुळे इथे एक सुंदर डिझाईन करायला स्कोप होता. त्यात चिरा जो इकडचा लोकल हे आहे मटेरियल, एक्सपो चिराचा आणि इकडचा जो कुंभार आहे त्यांचे सुंदर कार्य, त्याचे जॉईंटचे इफेक्ट आहेत ते कन्सिडर करून इथे पूर्ण एक्सपोज लॅटराईट असं आपण स्ट्रक्चर घेतलेलं आहे. आणि त्याच्यात महत्त्वाचे म्हणजे ज्या अद्ययावत नवीन ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत, प्रॉपर टायलिंग आहे किंवा WCs आहेत किंवा लाईटिंग इफेक्ट आहे, फॉल्सिंग आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये क्लायंटच्या आवश्यकतेप्रमाणे दिलेल्या आहेत. त्यामुळे हे फार सुंदर एक त्याचा इफेक्ट आलेला आहे. आणि निसर्ग एवढं सुंदर इथे असल्यामुळे चारी बाजूला इथे जी व्हायब्रेशन आहे सुंदर, एवढं सुंदर आहे. म्हणजे त्यात मी इंटिरियर सॉफ्ट जर ठेवलं असतं ना, बाहेरचा सगळा जो इफेक्ट आहे तो इफेक्ट ह्या इंटिरियर मर्ज होऊन एक वेगळा एक अनुभव इकडे येतो. जो इथे माणूस त्याला शांतता पाहिजे, सायलेन्स पाहिजे, एक रिक्रिएशन पाहिजे, रिज्युनेशन पाहिजे, त्याला इथे फार सुंदर इकडचा ॲटमॉस्फिअर आहे. आणि इथे बाल्कनी जी दिली, इकडे टेरेस जी दिलेली आहे त्यात माणूस तासनतास बसू शकतो, अपूर्ण निसर्ग एन्जॉय करू शकतो. इकडचा पाऊस जो आहे दापोलीत तो एन्जॉय करू शकतो. तुम्ही जर रोड बघाल तर एक 16-16 फुटाला नारळ आहे, त्याच्यामध्ये 2-2 सुपारी झाड दिली आहेत. त्यामुळे जी आता ऑलमोस्ट आता ही झाडं 3-4 वर्षे झालेली आहे आणि अजून 3-4 वर्षाने इकडचा पूर्ण ऑरा चेंज होईल आणि हे फार सुंदर दिसेल. लाईट आणि या झाडांचा इफेक्ट आहे तो सुंदर रात्रीचा दिसेल. त्यामुळे इथे जे लोक इव्हिनिंग वॉकला जातील किंवा मॉर्निंगला जातील त्यांना एक वेगळ्या तऱ्हेचा अनुभव इथे मिळेल. दुसरा, प्रत्येक जो पर्टिक्युलर जो बंगलो आहे त्या बंगलोमध्ये बेडरूम्सना मोठ्या विंडोज आहेत, कॉर्नर विंडोज आहेत. सगळ्यात मोठं म्हणजे कॉर्नर विंडोज आहेत. तुम्ही बघू शकाल कॉटन विंडोजमधनं माणसाला क्रॉस व्हेंटिलेशन चांगला येतो आणि कुठे माणूस जो बसला असेल त्याला बाहेरच्या सगळ्या गोष्टी दिसतात. ॲट द सेम टाईम जो आतमध्ये बसला त्या माणसाला प्रायव्हसी पण छान आहे, तो कुठेही फ्रेम होत नाही, त्यामुळे त्याला एक प्रकारचा आनंद मिळतो याच्यामध्ये आणि त्याला पूर्ण नेचर अनुभवत आहेत. दुसरी सगळ्यात गोष्ट म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी इथे मिळू शकेल. ॲप्रिसिएशन ह्या गोष्टीचं फार सुंदर होणार आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने त्या दृष्टीने जरी विचार केला इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने तरी त्या 2-3 वर्षात चांगलं ॲप्रिसिएशन मिळण्याची शक्यता इथे आहे. हा स्कोप आहे. तर माझं असं म्हणणं आहे की ज्यांना ज्यांना हा प्रोजेक्ट अनुभव आहे त्यांच्याकडे यावं, बघावं, एन्जॉय करावं. इथे नरनी संजय खानकर साहेबांनी इथे आल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था केलेली आहे. त्या माणूस तिथे थांबू शकतो, अनुभवू शकतो. सकाळी आलं तर इव्हिनिंग पण थांबून रात्रीचा अनुभव घेऊ शकतो. झालेले काही सॅम्पल बंगलोज आहेत त्याचा लाईट इफेक्ट अनुभव घेऊ शकतात बाहेरनं आतनं. आणि इथे गेल्यानंतर तुम्ही डिसाईन घेऊ शकता तुम्हाला कसं हवं आहे, काय हवं आहे, इथे येऊन कशा पद्धतीने आपलं असं पुढचं जीवन आपण प्लॅन करू शकतो. तर एखादं मिडिल एज आहे, ओल्ड एज आहे, एनी एज आहे, कॅन एबल टू इन्व्हेस्ट हिअर, कॅन एबल टू स्टे हिअर, कॅन एन्जॉय ऑल दिस थिंग्स.
अँड कॅन मेक देअर एलिव्हेट देअर लाईफ द वे दे वॉन्ट इट. दिस इज फ्रॉम माय साईड. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच.